नांदेड जिल्ह्यातल्या माहूर तालुक्यातील हिंगणी परिसरातील वाळू घाटातून मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन करून तस्करी केल्या जात आहे अशी माहिती मिळताच तहसीलदार किशोर यादव यांनी आपल्या अधीनस्थ कर्मचारी व पोलिसांच्या मदतीने दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास धावा बोलून 2 ट्रॅक्टर ताब्यात घेतल्याने तालुक्यातील वाळू तस्करांचे धाबेदण आणले आहे. माहूर तालुक्याला वळसा घालून जाणाऱ्या पैनगंगा नदी पात्रातून माहूर तालुक्यातील व विदर्भातील फुलसावंगी येथे कार्यरत असलेले वाळू तस्कर मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करून तस्करी करीत असल्याने शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असून तो वाळू तस्कर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या मंडळींच्या घशात जात आहे. हिंगणी वाळू घाटावर बुधवारी संयुक्त पथकाने केलेल्या कार्यवाहीमध्ये नायब तहसीलदार डॉक्टर राजकुमार राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार, श्रीधर जगताप, मंडळाधिकारी तानाजी सुगावे, तलाठी भानुदास काळे, व्ही टी राजुवार, डी के वसमतकर, शिवशंकर मुकाडे, अविनाश कोठारे, धनाजी हेडगे, किशोर आईटवार व पोलीस कर्मचारी गजानन इंगळे यांनी या कार्यवाहीमध्ये सहभाग घेतला होता. या कार्यवाहीमध्ये 2 ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांचा पंचनामा करण्यात आला, तर 2 ट्रॅक्टर पळून जाण्यात यशस्वी झालेले असून उर्वरित घाटांवरही नजीकच्या काळामध्ये कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार किशोर यादव यांनी दिली. संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर.